नमस्कार हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आवडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हॅलो सह्याद्रीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलतो अर्थनियोजन हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे आणि आत्ताची सगळीकडची एकंदरीत परिस्थिती पाहता किंवा शेअर मार्केट बद्दल आपण रोज काही ना काहीतरी ऐकतो आहोत आत्ता जे जगात घडतंय त्याचा थेट परिणाम त्याच्यावर होताना आपल्याला दिसतोय या सगळ्यामध्ये आपली गुंतवणूक कशी असली पाहिजे किंवा गुंतवणूक करत असतानाच बदलत जाते व्यक्तीचा स्वभाव गुंतवणुकीच्या बाबतीत जसा असतो तस तशी गुंतवणुकीची पद्धत सुद्धा बदलत जाते या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत आजचा आपला विषय काय आहे बघूया आजच्या आपल्या हॅलो सह्याद्रीचा विषय आहे व्यक्ती स्वभाव आणि गुंतवणूक पर्याय आणि या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आपण आज आमंत्रित केलंय कौस्तुभ खोरवाल यांना नमस्कार सर कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते सर गुंतवणूक तज्ज्ञ आहेत अभ्यासक आहेत आणि या विषयावरची छान छान लेक्चर्स ते घेत असतात मार्गदर्शन करत असतात त्यामुळे आजच्या कार्यक्रमात गुंतवणुकीबद्दल तुमचे जर काही प्रश्न असतील आणि ते नक्कीच असणार आहेत आत्ताची परिस्थिती पाहता तर जरूर आम्हाला ते प्रश्न विचारा त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य शून्य दोन दोन आपला एसीडी कोड मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जे बोलणार आहेत त्यांच्यासाठी आजचा आपला जो विषय आहे त्या अनुषंगाने जो प्रश्न विचारले तर योग्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम असेल म्हणजे तुमचा आवाज मध्ये कट होणार नाही आणि तुम्हाला जेव्हा हे जाणवेल की आता बोलण्यासाठी आपण आपला फोन जोडला गेलाय तेव्हा टीव्हीचा आवाज आपण शक्यतोवर बंद ठेवणार आहोत जेणेकरून एको येणार नाही आणि मग मध्ये व्यत्यय येणार नाही कुठल्याही प्रकारे छोट्याशा गोष्टींची काळजी घेतल्यानंतर तुमचा सहभाग आपल्या या कार्यक्रमात नेहमीच आमच्यासाठी खूप खूप महत्वाचा असतो व्यक्तीचा स्वभाव गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय आणि आताची परिस्थिती या सगळ्याबद्दलची चर्चा आता आपण लगेचच सुरू करूया सर पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं स्वागत करते कोरोना त्याच्यामुळे होणारे परिणाम जागतिक परिणाम आरोग्यावर तर आहेच पण आपण गेले काही दिवस बघतोय की शेअर मार्केटमध्ये जी खूप मोठी एक अस्थिरता किंवा त्याचा थेट परिणाम जोडला जातोय कोरोनामुळे तर ह्या सगळ्याबद्दल आधी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल सुरुवात, सुरुवात करायची झाली तर सर्वप्रथम शेअर मार्केट हा नेहमी न्यूजचं रिफ्लेक्शन दाखवतो मग ती पॉझिटिव्ह न्यूज आहे किंवा निगेटिव्ह न्यूज आहे तर ह्या गोष्टीवरती प्रत्येक वेळेस तो एक प्रकारचा आरशाचा काम करतो तो आरशाप्रमाणे आहे तो जे सांगणार आहे जे आपल्याला उलाढाली दिसत आहेत जे भाव कमी होतात किंवा भाव जास्ती होतात हे कुठल्या ना कुठल्या तरी न्यूजमुळे होत आहेत आणि आता बऱ्याचशे ह्याच्यावरती अभ्यास सुरू आहे ह्याच्यामध्ये लोक सांगत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तज्ज्ञ येतात तर ते सुद्धा ह्या गोष्टींवरती सतत फोकस करत असतात की न्यूज जशी आहे त्या प्रमाणात शेअर मार्केट रिफ्लेक्ट करणार आहे त्याचं परिवर्तन त्याच्यामधन दिसणार आहे आता कोरोना हा सर्वात हा जगातला आता महामारीचा म्हणून विषय सांगितलेला आहे हे आपण आपल्यावरती आलेलं संकट आहे आपणच असं नाही पण इतर राष्ट्रांमध्ये सुद्धा प्रत्येक शेअर मार्केटवरती ह्याचा परिणाम झाले आणि हे एका प्रकारे सांगण्यात झालं तर भारत हा देश डेव्हलप प्रमाणे प्रगत राष्ट्रांप्रमाणेच आता इतर राष्ट्रांप्रमाणेच याच्यामध्ये आपलं रिफ्लेक्शन दाखवत आहे आज आपल्याच फक्त बाजार पडले नाहीत चायनाचे बाजार पडलेले आहे अमेरिकन बाजार पडलेले आहे नॅसडॅक पडलेला आहे तर त्यामुळे आपण घाबरून जाण्याचं कारण नाही आणि या आजचा मूळ विषयच असा आहे की प्रत्येकाला आपण शेअर मार्केटशी रिलेटेड करू शकत नाही पण शेअर मार्केट हा आता मध्यबिंदू झाला आहे बरोबर कारण कुठलीही व्यक्ती आज शेअर मार्केट म्हटलं की कांटावकारतं तर त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करायची येतात ती कशी करायची का करायची केव्हा करायची हे बरेच प्रश्न येतात ह्याला बरेचसे पैलू सुद्धा आहेत आणि प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहेत गुंतवणूक ठेव ज्या वेगवेगळ्या आहेत एका व्यक्तीसाठी एकाच स्पेसिफिक प्रकारची गुंतवणूक करायची आणि सगळ्यांसाठी ती करायची असं नाहीये त्यामुळे व्यक्ती स्वभाव हा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये येतो मला वाटतं आणि अशा पद्धतीने जेव्हा अस्थिर मार्केट थोडंसं असतं किंवा थेट परिणाम जेव्हा शेअर मार्केटवर होत असतो तेव्हा अशा गोष्टी खूप उपयोगी पडतात की आपण कशा पद्धतीने गुंतवणूक या काळामध्ये केली पाहिजे आत्ताची जी सिच्युएशन आहे सर त्याच्याबद्दल बरेच लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतात गुंतवणुकीबद्दल सुद्धा तुम्ही काय सांगाल की हा जो आत्ता काळ सुरू आहे त्यामधली गुंतवणूक कशी असायला पाहिजे किंवा काय करायचं किंवा काय टाळायचं काय सांग सर्वात महत्वाचा मुद्दा मूळ मंत्र असा आहे की कुठली गुंतवणूक करताना सरासरी पद्धत म्हणजे एवरेजिंग मेथडचा उपयोग करायचा कुठल्याही एका योजनेमध्ये पूर्ण पैसे गुंतवायचे नाहीत फेज मॅनर मध्ये तीन महिमध्ये सहा मध्ये किंवा वर्ष ह्या गॅपने या, या प्रमाणामध्ये तुम्हाला पैसे गुंतवावे लागतील त्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळतील आपण आता पुढील पीपीटी प्रेझेंटेशन किंवा जे स्लाइड्स येतील त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला ते दिसून येईल की कुठल्या पद्धतीत आपण कशा प्रकारे गुंतवणूक करायचे आणि मंत्र हे फार कामी येतात ह्याच्यामध्ये आपले इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक मंत्र ह्याच्यामधला पहिला मंत्र आहे सरासरी करणं म्हणजे एव्हरेजिंग करणं आणि आपण ऍव्हरेजिंग केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीत मग ती बँकेतली एफ असो किंवा आपण शेअर्समध्ये गुंतवणूक असो किंवा म्युच्युअल फंडची गुंतवणूक असो प्रत्येक ठिकाणी आपल्याला सरासरी पद्धत एव्हरेजिंग मेथड फार फार उपयोगात येणार आहे आता सगळीकडे सर अशी एक चर्चा सुरू आहे की आता आपण खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये कसं उतरलं पाहिजे शेअर मार्केटमध्ये आत्ताचा जो काळ चालू आहे आताच्या काळामध्ये सर्वप्रथम म्हणजे डीमॅट अकाउंट आता दूरदर्शनचा कार्यक्रम गावोगावी आणि पूर्ण जगामध्ये सर्व लोक बघतात पण जी गावातली जी माणसं आहेत तर डीमॅट अकाउंट म्हणजे काय सर्वप्रथम ही गोष्ट समजून घेतली पाहिजे जसं आपलं बँकेचं खातं आहे तसं शेअर खरेदी केल्यावरती ते शेअर ठेवण्यासाठी हे एक प्रकारचं खातं आहे आता ह्या खात्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट ठेवले जातात तर त्यामुळे डीमेट अकाउंटमध्ये तुम्ही फक्त शेअर्सच असं नाही त्याच्यामध्ये तुम्ही पेपर फॉर्म मध्ये म्हणजे कागदोपत्री व्यवहाराप्रमाणेच त्याच्यामध्ये तुम्ही सोन्यात सुद्धा गुंतवणूक करू शकता हा त्यातला सर्वात महत्वाचा फायदा आहे तर डीमेट अकाउंट साठी तुम्हाला कुठल्याही एका ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे पॅन कार्ड आधार कार्ड देऊन तुमचं बँक पासबुकचा एक झेरॉक्स कॉपी दोन फोटो एवढ्या नॉमिनल गोष्टी मूलभूत गोष्टी लागतात त्या दिल्या का तुमचं डीमेट अकाउंट एका आठवड्यामध्ये ओपन होता बरोबर आहे तर ते सगळ्यात मूळ आहे आता जर आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल किंवा कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करायची असेल व्यक्ती स्वभावानुसार गुंतवणूक जेव्हा आपण बोलतो आहोत तेव्हा सर आधी गुंतवणुकीचे कुठले कुठले पर्याय आणि व्यक्ती स्वभाव असं तुम्ही त्याला करन... का म्हणताय कारण व्यक्ती स्वभाव म्हणजे काही माणसं आहेत ते पैसे बचत करण्याकडे खूप भर देतात म्हणजे काही लोकांकडे दहा रुपये जरी असले तरी त्यातले दोन रुपये कसे वाचवू शकतो आणि काही व्यक्ती अशा आहेत की त्यांना ते खर्चिक असतात त्यांना किती पैसे आले तरी त्यांचा खर्च वाढत जातो मग अशा दोन्ही पद्धतीचे माणसं आहेत आणि दोन्ही पद्धतीच्या माणसांना पुढील उदरनिर्वाहासाठी काहीतरी सोय करायचीच आहे मग ही सोय करण्याच्या दृष्टीने की मला कुठेतरी माझ्या मनाला बंधन घातलं पाहिजे मी स्वतःहून जर बँकेतली एफडी काढू शकत नाही तर मी एखादे म्युच्युअल फंड मधला एसआयपी चालू केला तर माझे पर मंथ दर महिन्याला किमान एक हजार किंवा तीन हजार रुपये म्हणजे दरमा कंपल्सरी तिकडे फिरले जातील म्युच्युअल फंड मधले युनिट विकत घेतले जातील पण जर एखाद्याचा स्वभावच असेल हो की तो स्वतःहून आपण गुंतवणूक करायला जातो तर ही सर्वात आयडियल पोझिशन आहे पण समजा माझ्याकडे तसा स्वभाव नाहीये मला आणि माझं किती केलं तरी माझे पैसे खर्चच होतात तर त्यांनी कंपल्सरी गुंतवणूकडे लक्ष द्यावं पूर्वीच्या काळात म्हणूनच बँक रिकरिंग अकाउंट होते करेक्ट की रिकरिंग अकाउंटमुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची सवय लागते आता इथे दोन गोष्टी आहेत सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट या दोन वेगळ्या गोष्टी आहेत सेव्हिंग म्हणजे बचत करते आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक करते गुंतवणूक करणं आणि सेव्हिंग ह्या दोन गोष्टींमधलं जे आपल्याला जो संयम पाळायचं आहे हा फार गरजेचा हा ब्रिज आहे एक प्रकारचा आपल्याकडे एक हजार रुपये आहेत ते आपल्या घरात आहेत तर ती सेव्हिंग आहे आपल्या पर्स मध्ये आहेत तर ती सेव्हिंग आहे पण जेव्हा तुम्ही बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये जरी ठेवलेत तरी ती एक प्रकारची गुंतवणूकच झाली कारण सेव्हिंग अकाउंट तुम्हाला किमान तीन ते साडेतीन टक्के व्याज देतो बँकेच आता जर आपण वेगवेगळ्या चॉईसेस त्याचा विचार केला की मला गुंतवणूक करायची मला माझे पैसे गुंतवायचे आहेत तर माझ्याकडे कुठले वेगवेगळे पर्याय आता उपलब्ध आहेत त्या सगळ्याबद्दल आपण सविस्तर माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दिली ओके सर्वात इकडे ह्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये पोर्टफोलिओ म्हणतो आता पोर्टफोलिओ म्हटलं का याच्यामध्ये वेगवेगळे पर्याय येतात सर्वप्रथम पर्याय मी सर्वांना नम्र विनंती करतो की जर तुमचा विमा नसेल तर पहिला तो विमा सुरक्षा तुमच्याकडे पाहिजे कारण तुम्ही किती पैसे जमवलेत आणि ते जर कुठल्याही एखाद्या धोक्यामुळे आजारपण असो किंवा दुसऱ्याही कुठल्या धोक्यामुळे <coughs> जर ते पैसे खर पूर्ण खर्च झाले <coughs> तर तुम्ही बचत केलेले पैसे पूर्णपणे ती मेहनत सगळी वाया जाईल <coughs> तर त्यामुळे विमा असणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरे स्टेप चालू होते की तुम्हाला सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटमध्ये करण्याची तुम्हाला सवय लागली पाहिजे आणि <coughs> आत्ताच्या <coughs> सायकोलॉजीच्या नियमानुसार कुठलीही सवय तुम्हाला निर्माण होण्यासाठी फक्त एकवीस दिवस लागतात मग आपण तर दरमहा आपण जर रिकरिंग अकाउंट जरी स्टार्ट केलं बँकेमध्ये hmm. आणि मोस्टली आपण नॅशनलाइज बँका ज्या आहेत hmm. ज्या गव्हर्नमेंट अंडरटेकिंग बँक आहेत तिथे आपण रिकरिंग अकाउंट चालू करावं कारण बाकीच्या ठिकाणी काही लोकांना खूप सवय असते की ते ज्वेलरीचं शॉप आहे तिकडे जाऊन बी योजना चालू करतात हे सगळे अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये येतात आरबीआय अशा गोष्टींना प्रोटेक्शन देत नाही त्यामुळे कुठलं एखादं ज्वेलरीचं दुकान आहे तो अठरा टक्के रिटर्न देतो आहे अशा गोष्टींना कोणी फसू नये अशी नम्र विनंती मी एवढ्यासाठीच करतो कारण तुमचा पैसा फार मौल्यवान आहे आणि पैशाने पैसा, पैसा बनतो तुमचे पैसे आणि माणूस व्यक्ती हा मनी क्रिएटर आहे तो पैसे निर्माण करू शकतो स्वतःच्या मेहनतीने आणि जे निर्माण केलेला पैसा आहे तो व्यवस्थित जर त्याचं व्यवस्थापन केलं तर तो वाढतो कारण पैशांनीच पैसा वाढतो सर इकडे मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न थोडा असा विचारायचा आहे की काही जणांना अशी सवय असते की वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडून वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक ते करतात त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय नॉर्मल खाती असतात त्यांची वेगवेगळी नॉर्मली खरं दोनच अकाउंट असावेत जास्ती करून एक आपलं पर्सनल जे अकाउंट असतं ते आणि एक अकाउंट जॉईंट असावं की नवरा बायको आहेत हजबंड अँड वाईफ आई मुलगा आहे किंवा मुलगी आणि वडील आहेत यांचं एखादं जॉईंट अकाउंट असावं त्याच्यामुळे एक प्रकारचं कुटुंब बांधलं जातं करेक्ट प्रत्येकाचं खातं वेगळं आज जर तुम्ही अर्बन एरियामध्ये जाल म्हणजे शहरांमध्ये घरात चार व्यक्ती आहेत चा, चा। चौघही कमावणारे आहेत पण सेव्हिंग जे इन्व्हेस्टमेंट आहेत ते ते तेवढ्या प्रमाणात होत नाही तर त्यामुळे कोणाचा तरी घरातला सिनियर सिटीजन एखादा माणूस जर त्याच्यामध्ये त्याच्या अकाउंट मध्ये असेल तर त्या खात्यावरती पैसे खर्च करताना सुद्धा थोडं लागतो येस yes. आणि मला वाटतं बँकेमध्ये तुम्ही अकाउंट जेव्हा उघडता तेव्हा ते, ते सुद्धा तुम्हाला सांगतात की तुम्ही जॉईंट अकाउंटच उघड पर्सनल उघडण्यापेक्षा आपण ह्याच्यावर आणखीन बोलणार आहोत गुंतवणुकीचे जे वेगवेगळे पर्याय आपण सारखे ऐकत असतो म्युच्युअल फंड एसआयपी शेअर्स मध्ये कसे पैसे गुंतवायचे ह्याच्याबद्दल सर सविस्तर सांगणार आहेत पण एका ब्रेक नंतर बघत राहा हॅलो सै्याद्री ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत व्यक्ती स्वभाव आणि गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय याबद्दल आपण बोलतो हो। आहोत आणि कौस्तुभ खोरवाल सर आपल्याला याबद्दलची माहिती देत आहे प्रश्न विचारा कारण आता ह्या विषयावर खूप बोललं जात आहे सगळीकडे आणि आता या काळामध्ये नेमकं आपल्याला काय करायचंय आणि पुढे सुद्धा आपल्याला काय करता येऊ शकेल या सगळ्याबद्दल आपण बोलतोय सर वेगवेगळ्या गोष्टी मी मग ब्रेकवर जाण्याआधी म्हटलं तसं की एस पी आहे म्युच्युअल फंड आहे शेअर्स आहेत फिक्स्ड डिपॉझिट आहे असे वेगवेगळे पर्याय आम्ही ऐकत असतो त्या सगळ्याबद्दल जरा सविस्तर कोणासाठी कुठले पर्याय आहेत okay. कोण कुठल्या पर्यायामध्ये गुंतवणूक करू okay. शकतं त्याबद्दल सांगा प्लीज सर्वप्रथम बिहेविरल फायनान्स हा विषयच त्यासाठी निवडला आहे की तुम्हाला अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र hmm. हे दोन्ही एकत्रीकरण होऊन आताची आधुनिक गुंतवणूक येत आहे hmm. तर त्यामुळे जी गुंतवणूक करणार स्वतःचा स्वभाव पहिला समजणं फार गरजेचं आहे तर बिहेव्हिअरल फायनान्स सर्वात प्रथम पारंपारिक गुंतवणूक कुठली होती तर पारंपारिक गुंतवणुकीमध्ये फक्त परतावा बघितला जायचा की मला गुंतवणूक केल्यावरती परतावा किती मिळणार आहे आणि आताच्या आधुनिक गुंतवणुकीमध्ये तुम्हाला नुसता परतावा बघायचा नाही तर येणारे धोके आणि ज्या शक्यता निर्माण होतात वेगवेगळ्या तर त्या सगळ्या तुम्हाला त्याच्यातना बघायच्या आहेत आणि ही जी आधुनिक गुंतवणूक एक... आहे हो तर पारंपरिक इकडे दाखवल्याप्रमाणे गुंतवणूकदार हे गुंतवणुकीवर मिळणारे निश्चित उत्पन्न परतावा विचारात घेऊन गुंतवणूक करत होते आणि आताचे गुंतवणूकदार बदलणाऱ्या परिस्थिती आणि वैयक्तिक स्वभाव ध्यानात ठेवून गुंतवणूक पर्याय निवडतात याचा सरळ अर्थ असा आहे की आताचा गुंतवणूकदार हा थोडा स्मार्ट झालाय आणि तो स्मार्ट टेक्नॉलॉजीमुळे झालाय की आज जेवढे राष्ट्रीयकृत बँक आहेत आणि प्रायव्हेट बँक आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारे ऍडव्हर्टाइजमेंट करतात सोशल मीडियाचा उपयोग करतात त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून येतात त्याचबरोबर त्या ती त्यांनी कुठल्या ब्रोकरकडे आपलं डिमेट अकाउंट ओपन केलं तर त्यांच्याकडनं येणाऱ्या रोजच्या न्यूज की कुठल्या पद्धतीत कुठले बाजार चालू आहेत कुठे कुठल्या प्रकारचा परतावा मिळत आहे ह्या गोष्टी सुद्धा त्याला समजतात तर हे सगळं तो ध्यानात घेतोच त्याबरोबर त्याला स्वतःच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या आहेत जर तो आज घरातला करता पुरुष किंवा करती स्त्री आहे तर तिला कुठल्या पद्धतीने गुंतवणूक करायची हे पहिलं ठरवावं लागेल नॉर्मली शेअर मार्केट मध्ये प्रत्येक येणारा गुंतवणूकदार हा ट्रेडर म्हणून येतो तो एकदा त्या शेअर्स मध्ये फसला का तो लॉंग टर्म इन्व्हेस्टर होतो हे प्रथम दर्शने दिसतं त्यामुळे पहिलं ठरवायचं आपल्याला आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी आलो आहोत का आपण शॉर्ट टर्म साठी आलो करेक्ट आपण ह्याच्यावर आणखी सविस्तर बोलूया पण सोलापूरहून पहिला फोन आहे आपल्याला गोरखनाथ टिकेकर आपल्याशी बोलतो हॅलो नमस्कार सर बोला नमस्कार मॅडम मी गोरखनाथ दिकेकर कासार करमाळा फ्रॉम सोलापूर येथून बोलतोय तर माझा पहिला प्रश्न असा आहे की ग्रामीण भागामध्ये जे बीसी वगैरे चालतात त्यात गुंतवणूक केलेले चांगली का सोयीस्कर आहे का आणि दुसरी अशी गोष्ट आहे की बचत गटामध्ये गुंतवणूक केलेली किती किती योग्य ओके दोन्ही प्रश्नांसाठी धन्यवाद बीसी हा जो एक प्रकार आहे तो आणि ग्रामीण भागात विशेष करून बचत गट ही एक खूप मोठी साखळी आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांग याला फायनान्स सेक्टर मध्ये चिट फंड म्हणतात सीएचआयटी नाही चिट फंड सीएचआयटी चिट फंड म्हणजेच बीसी योजना पण याला आरबीआयचं प्रोटेक्शन नाही हे अनऑर्गनाईज सेक्टर मध्ये येतं ऑर्गनाईज सेक्टर मध्ये जेवढ्या राष्ट्रीयकृत बँका आहेत आणि प्रायव्हेट सेक्टर बँक आहेत ह्यातून ज्या योजना ज्या दिल्या जातात इन्व्हेस्टमेंटच्या त्या सगळ्या आरबीआय प्रोटेक्शन मध्ये आहेत हे ऑर्गनाईज सेक्टर आहेत आणि जे आता जे सर म्हणाले की चिट फंड जे बीसी योजना आहेत तर त्याच्यामधल्या गुंतवणुकीला आरबीआयचं कुठलंही कवर नाही Hmm. जर तिकडे लॉस अस तुम्हाला कुठल्याही पद्धतीत तुमचे पैसे परत मिळणार नाहीत आणि बचत गटामध्ये पैसा गुंतवणूक बचत गट है? हा कुठल्या पद्धतीचा बचत गट आहे hmm. हे फार महत्वाचं आहे exactly. स्त्रियांचा जर बचत गट आहे तर त्याच्या मागचा उद्देश काय जर त्यातनं लघु उद्योगाचं का काम होणार असणारा बचत गट आहे तर तो, तो चांगला आहे जर मिळणारा मला परतावा जो इंटरेस्ट रेट आहे हा जास्त मिळतोय म्हणून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला जात असाल तर ते चुकीचं आहे तर अशा ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका आणि अगदीच जर तुमचं कोण नातेवाईकांपैकी कोण आहे म्हणून तुम्ही इन्व्हेस्ट करताय तर पाच ते दहा हजारापेक्षा जास्त गुंतवणूक करू नका ओके ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात कारण आपण स्वभाव पण बघतोय आणि लोकांची पण मन सांभाळायची पुढे आपण थोड्या त्या गोष्टीकडे अजून सविस्तर बघणार आहोत आता इकडे स्वभावानुसार होणाऱ्या गुंतवणुकीचे महत्वाचे मुद्दे आता पहिले लक्षात घ्यायला लागतील की तुम्हाला संभाव्य शक्यता मला कधी पैसा लागणार आहे केव्हा पैसा लागणार आहे कुठे पैसा लागणार आहे दुसरं आधी झालेले जे गुंतवणूक असते त्याच्यामध्ये समजा तुम्हाला चूक आहे कारण आता हा जो बिहेव्हिअरल फायनान्स आहे ना हा खरा चार मुद्द्यांवरती ह्याचे चार पिलर आहेत ओके तर पहिला जो आहे तो प्रॉस्पेक्ट थेअरी असं म्हणतात त्याला की तुम्ही तु, तुम्हाला जे संभाव्य शक्यता वाटतात त्याच्यावर विचार करायला लागतो दुसरा याच्यामध्ये रिग्रेट थिअरी की तुम्ही प्रत्येक वेळेस जर दुःखी राहाल तर तुम्हाला आधीचा जर वाईट अनुभव काय आलाय तर तो, तो तुम्ही अनुभव लक्षात घेऊन पुढे तुम्ही त्याच्यात इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे कारण दरवेळेस असं होतं की भांडवल जातं आणि अक्कल येते तर तसं दरवेळेस करून चालणार नाही ना तर तुम्ही गरीबच राहाल तुम्ही श्रीमंत कधी होऊ शकणार नाही आणि प्रत्येक आज जो सर्वसामान्य गुंतवणूकदार आहे ह्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्यांना वेल्थ क्रिएटर व्हायचंय संपत्तीचा मालक व्हायचे आठशे दोन रुपये किंवा हजार रुपये पाचशे रुपये याच्यावर समाधान मानायचं नाहीये तुम्हाला संपत्ती क्रिएट करायची मी आधीच आता बोललो की यु आर अ मनी क्रिएटर अँड वेल्थ क्रिएटर ऑल्सो तुम्हाला वेल्थ निर्माण करायची स्वतःचं घर हे एक आहे आपली आहे तर आपण अजून त्याच्यावरती अजून काय काम करू शकतो तर त्याच्यानी संपत्ती निर्माण होते आणि संपत्तीचा अर्थ की त्या संपत्तीतून तुम्हाला दुसऱ्या प्रकारे अर्निंग सोर्स निर्माण होतात mm, तुम्हाला mm. त्यातनं नवीन उत्पन्न निर्माण व्हायला लागतं तुम्ही काही कालांतरानंतर तुमचं वय काम करण्यासाठी पूर्णपणे तुम्ही सक्षम नसणार त्यावेळेस <laughs> अशा संपत्तीतनं तुम्हाला पैसा येणं गरजेचं आहे <laughs> तुमच्याकडे दुकानाचा गाळा आहे तर त्यातनं तुम्हाला पैसे येणार आहेत तर ही संपत्ती आहे बरोबर या संपत्तीचा व्यवस्थापन करायला लागणार आहे आणि अँकरिंग असतं ही सर्वात मोठी चूक आहे की जो रिटेल इन्व्हेस्टर आहे जे कुठल्याही शहरातला असो किंवा गावातला असो हा नेहमी ना अँकरिंग मेथड म्हणजे गळ लावायला बघतो माहीत नसलेल्या ठिकाणी पैसे लावतो फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवतो मला इथे इंटरेस्ट रेट पंधरा टक्के मिळतोय मला इथे इंटरेस्ट रेट अठरा टक्के मिळत एक गोष्ट ध्यानात घ्या आज सर आज राष्ट्रीयकृत बँका साडेसहा टक्के व्याज देत आहेत तर इतर कुठलाही माणूस त्यापेक्षा जास्ती कुठलीही योजना तुम्हाला जास्ती जर व्याज देते तर त्याच्याकडे थोडस खूप नजर ठेव जागरूकतेने बघावं लागेल करेक्ट करेक्ट आपण एक फोन घेऊया का सर आणि मग पुढे जाऊया वसईहून किरण घरात आपल्याशी बोलतात बोलू नमस्कार किरण बोला हॅलो हा बोला मॅडम माझा प्रश्न असा आहे की आता सलग प्रश्न विचारा किरण मध्ये थांबू नका हॅलो हा बोला मॅडम माझा प्रश्न असा आहे की आता शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून हॅलो ओके आत्ता पैसे गुंतवायचे की नाही कदाचित हाच त्यांचा प्रश्न असावा काय सांगाल आता आताची जी कोरोनाची सगळी सिच्युएशन आहे किंवा मार्केट जे गडगडत आहे ते, ते आपण बघतोय रोज त्याच्यामध्ये इतकी अस्थिरता उलाढाल या सिच्युएशन मध्ये पैसा गुंतवायचा की नाही शेअर मार्केट सुरुवात होते गुंतवणूक हीच एव्हरेजिंग होते तुम्हाला दर सहा ना दर तीन ना गुंतवणूक करणं गरजेचं आहे आज मार्केट डाऊन आहे चांगली गोष्ट आहे तर त्यामुळे तुम्ही गुंतवणूक बिंदास करू शकता अजून किती मार्केट खाली जाईल किंवा वर जाईल हे आज कोणी सांगू शकत नाही हे वेगवेगळ्या परिस्थितीवर अवलंबून असतं त्याला आम्ही पेस्ट अनालिसिस म्हणतो पॉलिटिकल एन्व्हायरमेंट आहे सोशल एन्व्हायरमेंट आहे इकॉनॉमिकल एन्व्हायरमेंट आहे टेक्निकल एन्व्हायरमेंट आहे लिगल एनवायरमेंट आहे हे सगळ्यांचा प्रभाव मार्केटवर पडतो आणि त्याचं जे आपल्याला जे परिवर्तन होते ते शेअर मार्केटमध्ये दिसते आज जे सोशल एन्व्हायरमेंट आहे जे सामाजिक वातावरण आहे ते खूप कोरोना सारख्या या डिसेसमुळे खूप घबराट निर्माण झाली खरंय खरंय पण मग आत्ताच्या काळामध्ये जे ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू इच्छितात त्यांनी मग कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुठले शेअर्स घेतले पाहिजे ज्याच्यामुळे पुढे मग असं नको व्हायला की अरे मी तर शेअर घेतले पण पुढे मला काहीच फायदा होत नाहीये आत्ता तर आम्ही घेतले आता मार्केट असं असताना तर मग कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ज्यांना शेअर मार्केट बिलकुलच माहित नाही ना त्यांच्यासाठी अजून एक टिप देतो महत्वाची की आपण सेन्सेक्स आणि निफ्टी हे वर्ड आता खूप आता प्रचलित झालेत oh. जो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जो अंक आहे hmm. सेन्सेक्स हा टॉप थर्टी कंपनीतना काढतात hmm. hmm. आपण जेव्हा म्हणतो सेन्सेक्स वाढला तेव्हा ह्या तीस कंपन्यांचे शेअर वाढतात सरासरी hmm. सगळ्याच कंपन्यांचे वाढतात असंही नाही पण त्यांची एव्हरेजिंग hmm. आहे ती वाढते निफ्टी आहे ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे हे दोन स्टॉक एक्सचेंज आपल्याकडे रेकग्नाईज स्टॉक एक्सचेंज आहेत बर... बाकी कुठलेही स्टॉक एक्सचेंज आपल्याकडे आता मध्ये नाही आहेत तर ह्या ज्या टॉप थर्टी किंवा टॉप फिफ्टी कंपन्या आहेत ह्या तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वरना सुद्धा मिळतील अगदीच नाही तर तुमच्याकडे जर बिझनेस न्यूजपेपर येत असेल किंवा नसेल तर एक दिवस तुम्ही बिझनेस न्यूजपेपर घ्या त्याच्यामध्ये निफ्टी चे पन्नास शेअर आणि सेन्सेक्स चे तीस शेअर यांचं तुम्हाला नाव सुद्धा मिळतील आणि तुम्हाला त्यांची किंमत सुद्धा मिळेल टॉप थर्टी आणि टॉप फिफ्टी बद्दल हे टॉप फिफ्टी किंवा टॉप थर्टी मधलं आता त्यात सुद्धा तुम्हाला अजून एक बेसिक मध्ये कि ज्या एफ ची कंपनी आहेत म्हणजे ज्या आपले डे टू डे प्रोडक्ट बनवतात साबण आहे किंवा खाद्यपदार्थ आहेत त्याच्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या किंवा बँकिंग बँकेच्या ज्या आहेत उदाहरणार्थ राष्ट्रीयकृत बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया हा आता शेअर एवढ्या कमी किमतीत मिळतोय की आतापासून जर कोणी घेतलं तर पुढच्या वर्षी त्याला प्रॉफिट झालं तर काही नवल वाटणार नाही एवढं साधं आणि सोपं गणित आहे याचं आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं आहे तुमच्याकडे आता समजा दहा हजार रुपये तर एकदम ते गुंतवू नका तुम्ही प्रत्येक वेळेस खंडाखंडने गुंतवले पाहिजेत म्हणजे मी सरासरी या गोष्टीवरती का भर देतो एव्हरेजिंग की तुम्ही पहिल्या वेळेस दहा शेअर घेतलेत शेअर वाढले थांबून राहा अजून जास्ती वाढले विकून टाका प्रॉफिट होईल खाली पडले तर तुमचे अजून पाच वेळा शेअर घेण्याची ताकद आहे म्हणून तुमचं जे कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला समजा जर पैसे तुमच्याकडे आहे तर त्याचे पाच भाग करा तर ते पाच भाग जर तुम्ही केलेत तर तुम्हाला त्यातनं तुमची गुंतवणूक करण्याचं सर्वात मोठं गमक मिळेल त्याच्यामध्ये ओके okay. म्हणजे शेअर मार्केटमध्ये मा पैसे कमवण्याच्या तीन महत्वाच्या पायऱ्या मी दिलेल्या आहेत ओके सर्वात okay. पहिलं म्हणजे तुम्ही सेन्सेक्स निफ्टी मधनं शेअर घ्या कुठल्याही ज्या कंपन्या त्याच्यात इन्क्लूड होतात त्याच्या नंतर दुसरं आहे की तुमच्याकडे उपलब्ध पैशाचे पाच भाग करा पन्नास हजार असतील तर दहा दहा हजार गुंतवा तिसऱ्या फेरीत समजा तीस हजार गुंतवल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट दिसतोय चांगली गोष्ट आहे पण जर कधी पैसे खाले तुम्हाला लिक्विडिटी ठेवावी लागते तिशात जर पैसे नसतील तर तुम्ही शेअर बाजारात खेळू शकत नाही आज तुमच्याकडे दहा लाख असतील आणि तुम्ही दहा लाख गुंतवले अजून मार्केट एक हजार ने पडला तर तुमच्याकडे पैसे नाही आहेत हा सर्वात मोठा एक महत्वाचा भाग आहे खूपशा ठिकाणी असं बोललं जातं आणि अशा पद्धतीने सुद्धा याला फसवणूक म्हणणार नाही पण मिस डायरेक्शन होतं किमान तुम्हाला पोर्टफोलिओ चालू करायचं असेल तर पाच लाख रुपये पाहिजे असे काही गरज नाही तुम्ही दहा हजारात सुद्धा तुमची चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकता अच्छा तर त्यामुळे जे छोटे जे स्मॉल कॅप शेअर्स आहेत जे इंटरनॅशनल लेवलवरती कामं करतात आता एक उदाहरण देतो तुम्हाला भारत हेवीवेट इलेक्ट्रॉनिक ही गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनी आहे याचा शेअर आज बावीस रुपया ते सव्वीस रुपयामध्ये ट्रेड होतोय आता बावीस ते सव्वीस याच्यापेक्षा जास्ती आपण मोबाईलचा रिचार्ज करतो तर त्यामुळे ह्या पद्धतीतले ह्या कंपन्या ए ग्रुपमध्ये येतात आणि या ए ग्रुपच्या कंपन्या आहेत यांच्यामध्ये वाढ झाल्याशिवाय शेअर मार्केटमध्ये वाढ झाली असं बोलूच शकत नाही <laughs> कारण जेव्हा सेन्सेक्स वाढणार आहे तेव्हा तीस टॉप कंपन्यांमधला हा एक शेअर आहे तर त्यामुळे याचे पाच भाग केलेले आहेत आणि सरासरी पद्धतीचा वापर करा जे आता तिसरी पायरी आहे करेक्ट तर त्यामुळे तुम्हाला पाच पाचव्या पर्यंत जर तुम्ही असं तुम्हाला आतापर्यंत जाणवणार नाही अजूनपर्यंत तरी आता फ्युचर कोणालाही माहीत नाही पण पर आतापर्यंतचा भारतीय बाजार दाखवतोय की तुम्हाला पूर्ण वर्षभर मार्केट डाऊन जाते असं कधी दिसत नाही hmm. ते कधीतरी घेतो आपण आम्ही त्याला टेक्निकल भाषेत बाउन्स बॅक म्हणतो एकदम उसळी मारतं शेअर मार्केटमध्ये ती उसळी मारतं म्हणजे काय तर भारतीय जे जे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स आहेत त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड हजारो करोड रुपयाची बाईंग करतात बाईंग प्रेशर आलं खरेदी वाढली का भाव वाढतो अर्थशास्त्राचा नियम आहे खरेदीचा जेव्हा डिमांड जास्ती येतो तेव्हा त्याचा ऑटोमॅटिक त्याचा भाव सुद्धा वाढेल करेक्ट करेक्ट आणि ही जी तुम्हाला संधी मिळाली का तुम्ही त्यातनं प्रॉफिट बुकिंग करा हे बघा तुम्ही आनंद घ्यायला शिका आनंद घेणं फार गरजेचं आहे एक लाख रुपये गुंतवते ना तर दहा लाख रुपये गुंतवते Correct. तुम्ही जर दहा हजारावरती तुम्हाला दोनशे रुपये मिळेल तर दोनशे रुपयाचा आनंद घ्या hmm. तुम्हाला जर एका महिन्यात दोनशे रुपये मिळत आहेत hmm. तर ते मल्टिप्लाय बाय बारा जर तुम्ही केलं बारा महिने तर चोवीसशे रुपये होतात करेक्ट म्हणजे चोवीस टक्के रिटर्न या मग ते दोनशे रुपये तुम्ही घ्यायचे का थांबायचं अजून काही गोष्टी असतात हे शेअर मार्केटमध्ये गेल्यावरच समजतील ते तुम्हाला कुठलंही पुस्तक वाचून समजणार नाही पाण्यात उडी मारा मगच पोहायला शिकणार किती बेसिक गोष्टींचं ज्ञान असायला पाहिजे या सगळ्याबद्दल सुद्धा सरांना मी विचारणार आहे कारण ते आता ते म्हणतायत तसं की आपण वेल्थ क्रिएटर असलं पाहिजे त्याच्यामुळे अजून कुठल्या कुठल्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे विचारूया पण अहमदनगरहून फोन आहे बाबासाहेब शिंदे यांचा काय प्रश्न विचारतात बघूया नमस्कार सर बोला हॅलो बोला ना बोला, बोला सर तुमचा प्रश्न विचारा मी आय पी सुरू केलेली मॅडम एक वर्षापूर्वी ओके नमस्कार बोला तुमचा आवाज येतो एसआयपी सुरू केली वर्षापूर्वी पुढे एक हजार रुपये मंथली तर आता शेअर मार्केट डाऊन झालेलं आहे तर काही परिणाम होईल का तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आणि एकंदरीतच एसआयपी म्युच्युअल फंड ह्याच्याबद्दल जे सगळं एकंदरीत वातावरण आहे सगळ्यांमध्ये त्याबद्दल आपण सरांना विचारूया आणखीन सविस्तर पण एका ब्रेक नंतर बघत राहा हॅलो सह्याद्री ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत व्यक्ती स्वभाव आणि गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय कुठले असू शकतात याच्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये बोलतो आहोत आपण सर बाबासाहेब शिंदे यांनी जो आपल्याला दादासाहेब शिंदे यांनी जो प्रश्न विचारला होता की त्यांनी एक वर्षभरापूर्वी एक हजार रुपये दर म्युच्युअल फंडबद्दल एकंदरीत किंवा बऱ्याचशा गोष्टी या युनिट प्राईजवर अवलंबून असतात त्याच्यामधला धोका किंवा आपण त्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करायला हवी किती करायला हवी या सगळ्याबद्दलच आम्हाला थोडं सांगा आधी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया त्यांनी आता विचारलं जे म्युच्युअल फंड तर म्युच्युअल फंडचं सर्वात सुरुवातच होते सरासरी पद्धतीने सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बरोबर आता दर महिन्याला ते पैसे गुंतणार आहेत त्यांचे ते गुंतवत आहेत एसआयपी त्यांनी चालू केलं असेल हजार रुपये असेल किंवा पाच हजार रुपये असेल आता जेव्हा मार्केट जेव्हा जेव्हा अपट्रेंड असतो तेव्हा ह्याचं व्हॅल्युएशन वाढतं कारण दर महिन्याला म्युच्युअल फंड कंपनी शेअर्स मध्ये बाईंग करत असतं जेव्हा सेलिंग येतं तेव्हा मार्केट डाऊन जायला लागतं आता ह्या गोष्टींना त्यांना स्वतःला त्यांना आता स्वतः तयारी करायला लागेल मनाची की एसआयपी हा लॉंग टर्म आहे आता एसआयपी जेव्हा म्हणतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन त्यांना ज्या गुंतवणूक सल्लागारांनी जो गुंतवणुकीचा सल्ला दिला तर ता तर ता तसाच सल्ला दुसरा सुद्धा आहे जो आता तुम्ही कार्यक्रम बघताना मी तुम्हाला आता सांगतो ज्या वेळेस तुम्हाला कधी प्रॉफिट दिसतोय तेव्हा सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन सुद्धा वापरायचा असतो जसा एसआयपी आहे तसा सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आहे तुम्ही आतापर्यंत दर वर्षाला हजाराप्रमाणे बारा हजार गुंतवले होते तर तुम्हाला त्याच्यातनं हजार रुपये जरी प्रॉफिट दिसतोय तर तो तुम्ही बाजूला काढू शकता अच्छा ह्याला विड्रॉल प्लॅन म्हणतात सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन सुद्धा आहे तुम्हाला दिसतंय की आता शेअर बाजार घसरत चालले तर तुमच्या त्या स्कीमवर अवलंबून आहे म्युच्युअल फंड स्कीम कुठली आहे तर जर स्कीम मध्ये जर ऑप्शन असेल डेब्ट फंड आणि इक्विटी फंड तर तुम्ही डेप्ट कडे वळू शकता तुमचा जो पैसा आहे तो आता डेप्ट फंड याचा अर्थ ज्या फाय ज्या ठिकाणी पैसे गुंतवल्यानंतर त्याचा जो परतावा येणार आहे तो फिक्स येणार असतो बरोबर तशा पद्धतीत तुम्ही गुंतवू शकता पण आता जे सर्वसामान्य बघितव ते असं दिसतं की जे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवतात त्यांना या सगळ्या गोष्टींचे प्रत्येक वेळेसच सगळे माहिती मिळते असं नाही आणि माहिती असली तरी ती योग्य वेळेस ती क्लिक होणं फार गरजेचं आहे करेक्ट करेक्ट आणि असं कोणच सांगू शकत नाही की शेअर बाजार आता पडेल किंवा आता उद्यापासून शेअर मार्केट वाढेल hmm. तुम्हाला जेव्हा तुम्हाला प्रत्येकाला आपल्याला मनाला एक आवाज येतो एक असतं आपल्याला आवाज येतो मनामध्ये की आता आता खत्री की घंटी बजरी त्यावेळेस तुम्ही <laughs> तो निर्णय घेणं गरजेचं आहे पण हा निर्णय घ्यायला तुम्ही दोन दिवस पाच दिवस दहा दिवस जेवढे तुम्ही दिवस लावता तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन कमी होते ह्याला लॉस म्हणणार नाही त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी चालू केले तुमचं व्हॅल्युएशन कमी होतंय लॉस नाही झाले जेव्हा शेअर बाजार वाढतील तेव्हा तुम्हाला तुमचं जे व्हॅल्युएशन आहे जे पैसे गुंतवलेत तर गुंतवलेल्या पैशाचं तुम्हाला व्हॅल्युएशन जास्ती दिसेल म्हणजे जा तुम्ही प्रॉफिट मध्ये प्रॉफिटमध्ये बऱ्याचदा असं होतं की कोणीतरी आपल्याला गुंतवणुकीचा सल्ला देणारी असते व्यक्ती त्याच्यावर आपण सगळ्या गोष्टी त्याच्यावरच सोडून आपण हात वर करून छान आरामात बसलेले असतो आणि जेव्हा अशा पद्धतीच्या बातम्या लागतात तेव्हा ला आपल्याला ला अचानक काळजी वाटायला लागते ला की अरे माझ्या पैशाचं काय होतं प्रत्येक व्यक्तीने साधारण केवढ्या गोष्टींची माहिती स्वतः ठेवणं आवश्यक वाटतं सर तुम्हाला की हे मिनिमम आहे एवढं तर आपल्याला बेसिक माहिती असलंच पाहिजे सर्वात पहिलं म्हणजे आपल्याकडे लिक्विडिटी किती की hmm. कि जर तुम्ही लिक्विड पोझिशन किती लिक्विड म्हणजे तुमच्याकडे दर महा किंवा दर तीन मध्ये तुमच्याकडे पैसे येणारे किती आहेत फिक्स इन्कम तुमच्या नोकरी आहे तुम्हाला कुठून अजून सोर्सेसमधना पैसे येत आहेत ते पैसे मिनिमम किती येत आहेत हे फार गरजेचं आहे लिक्विडिटी नसेल तर तुम्ही कुठल्याच गुंतवणूक योजनेमध्ये तुम्ही नफा कमवू शकत नाही ओके तर आणि मुळात म्हणजे म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक याच्यामध्ये लिक्विडिटीचा भाग तुमच्याकडे हाती पैसा किती येतोय दर महिन्याला ती महिला हा फार गरजेचा आहे तर ती सर्वात मोठी काळजी घ्यायची ओके okay. तर दुसरी काळजी म्हणजे तुम्हाला जेव्हा गुंतवणूक करणार आहात तेव्हा तुमच्या मनामध्ये डिसाइडेड पाहिजे ठरलेला पाहिजे मला या योजनेमध्ये आता शेअर्स असतील तर किती काळापर्यंत मला थांबायचंय मी थांबू शकतो थांबायचंय म्हणण्यापेक्षा शेअर मार्केटला इक्विटी मार्केट म्हणतात इक्विटी मार्केट म्हणजे अस्थिर जे, hmm. जे सतत वर खाली होते आणि अस्थिर मार्केटमध्ये मा तुम्ही एका फिक्स रिटर्नची अपेक्षा करता <laughs> असं होणार नाही तुम्हाला थोडस लॉजिक वापरावं लागेल अस्थिर मार्केटमध्ये मा जेव्हा तुम्ही प्रॉफिट पोझिशन मध्ये आहात तेव्हा तो प्रॉफिट घ्या त्याचा आनंद घ्या आणि आनंद घ्या याचा अर्थ असा नाही की ते पैसे तुम्ही तुमच्या पर्सनल हॉबीसाठी उडवले ते पैसे पुन्हा गुंतवणूक करण्याची फार गरज आहे ही ही सर्वात मोठी स्टेप आहे त्याशिवाय तुम्ही मालमत्तेचे अधिकारी होणार नाही माझा मूळ उद्देश एवढाच आहे की तुम्ही तुमच्याकडे स्वतःची मालमत्ता तयार झाली पाहिजे जर शेअर्स मधनं तुम्हाला पाच हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट झाला आणि जर ते पैसे तुम्ही पर्सनल गोष्टींसाठी खर्च केलेत तर तुम्ही परत मूळ पदावर येता शून्यावरच आल्यासारखे येते Okay. ते पैसे ते तुम्हाला पुन्हा गुंतवावे लागतील पण ते शेअर मध्येच गुंतवले पाहिजेत अशी गरज नाही तुम्ही एवढी तरी गुंतवण एक्झॅक्टली exactly. मी आता त्याच विषयाकडे येणार होते कारण ह्या चर्चेच्या अगोदर सर असं सांगत होते की एफ मध्ये पैसे गुंतवून ते जे व्याज येतं ते तुम्ही अशा पद्धतीने वेगळ्या ठिकाणी गुंतवू शकता तर त्याच्याबद्दल जरा थोडं सविस्तर सांगा कारण हल्ली एफ डी म्हटल्यानंतर पटकन पहिला विचार असा येतो की अरे व्याजदर तर किती कमी झालेत आता आता एफडी मध्ये गुंतवून काय फायदा आहे पण त्याचं तुम्ही खूप सरांनी खूप सकारात्मक गोष्ट त्याची सांगितली मग प्लीज सर आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू द्या आज जेवढे जण म्युच्युअल फंड खरेदीसाठी जात आहेत किंवा त्यांना सल्ला देता है। कदी ही बदल है। देत आहेत ते कधीही बँक राष्ट्रीयकृत बँकांच्या फिक्स डिपॉझिट बद्दल बोलत नाहीत प्रत्येक फायनान्सचा अभ्यासक त्यात मी सुद्धा आहे आम्ही पहिली सर्वप्रथम आम्ही एक ओळख वाचतो की भारतामध्ये बँकांचे व्याज दर आजही सहा ते साडेसहा टक्के आहेत जर तुम्ही प्रगत राष्ट्रांचा विचार केलात अमेरिका ऑस्ट्रेलिया या ठिकाणी लंडनमध्ये पॉईंट फोर झिरो पेक्षा जास्ती नाही म्हणजे जा भारतीय करन्सीमध्ये बोलायचं झाल्यास एका लाखावर तुम्हाला फक्त चारशे रुपये मिळतात जर प्रगत राष्ट्रांमध्ये पैसे गुंतवले हो तर आपल्या भारतामध्ये एका लाखावर सहा ते साडेसहा हजार रुपये मिळत आहेत या संधीचा फायदा जो प्राथमिक निवेशक आहे त्याने सोडायचा नाही ज्याच्याकडे आज फक्त पंचवीस हजार आहे आणि तो डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये यायला बघतोय तर हे चुकीचं राहील पहिलं स्वतःची बाजू ठोस तयार करा बेस चांगला झाल्याशिवाय तुम्ही पुढची प्रगती करू शकणार नाही एफडीचा दुसरा फायदा हा मूल मंत्र लक्षात ठेवा तुमच्याकडे एक लाख रुपयाची एफडी आहे तर तुम्ही ज्या बँकेत ती एफडी काढली आहे तेही बँक तुम्हाला एक टक्का दराने तुम्हाला कर्ज देते याचं मी थोडं स्पष्टीकरण देतो त्याच्या अगोदर आपण एक फोन घेऊया का निपाणीहून शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत नमस्कार शिवानंद बोला शिवानंद वस बोलतोय जी। काही ग्रामीण भागामध्ये कसं होतं की त्या ठिकाणी बँका पतसंस्था किंवा असं पैसे गुंतवणुकीसाठी शेप काय नसतो त्यांच्याकडे म्हणजे ग्रामीण भागांच्या लोकांना एक प्रॉब्लेम होतो की पैसे नेऊन कुठं भरायचं कसं भरायचं किंवा गुंतवणूक कुठं करायचं त्यांना काय की समजा एखाद्या संस्थेमध्ये ठेवलं म्हणजे संस्था बुडेल काय त्याचं पैसे आपल्याला मिळेल काय आणि ह्या म्हणजे मोठा व्यवहार करण्यासाठी फार, फार प्रॉब्लेम पडत okay. असते मग तसे ग्रामीण लोकांच्यासाठी कशा प्रकारे गुंतवणूक केली पाहिजे आणि कुठं गुंतवणूक केली तर त्यांचे पैसे बी शेप राहील आणि त्यांनी म्हणजे एक प्रकारे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होईल असं साहेबांना विचारतात मॅडम धन्यवाद सर पुन्हा एकदा तोच एक मुद्दा नॅशनल मला वाटतं राष्ट्रीयकृत बँक सर तेच सांगाय की कसा सुरक्षित रीती आपण ही गुंतवणूक करू शकतो फिक्स्ड डिपॉझिटच्या माध्यमातून त्यांनी विचारलं की ग्रामीण भागामध्ये पतसंस्था असतात किंवा जे खाजगी असते तिथे काय होईल पुढे माहित नसतं आपल्याला आज भारतामध्ये जेवढं इंडियन पोस्ट ऑफिसचं जेवढं जाळं पसरलंय एवढं कुठल्याच संस्थेचं जाळं पसरलं त्यामुळे तुम्ही कुठल्याही गावामध्ये असाल तर तिथे पोस्ट ऑफिस असतं तर पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही रिकरिंग अकाउंट ओपन करू शकतात आणि एक फायनान्स मध्ये बोललं होतं सोवर्जिन रिस्क भारताचं कुठल्या राष्ट्राबरोबर युद्ध जरी झालं तरी ते पैसे बुडणार नाहीत कारण ते सोवर्जिन रिस्क पण कव्हर करतात हा मुद्दा खूप डीप मध्ये फायनान्सचा स्टडी करणाऱ्यांना बघायला मिळतो आपल्या साध्या भाषेमध्ये पोस्टामध्ये तुम्ही पैसे आता कोणाला असं वाटेल हे तर आता खूप पूर्वीचे मागे पण बघा आता तुम्ही अस्थिर जे आहे शेअर बाजार हा अस्थिर आहे इकडे तुम्ही स्थिर कुठल्याही परताव्याची अपेक्षा करू शकत नाही मी स्वतः वैयक्तिक गुंतवणूक करतो ट्रेडिंग करतो पण ती आमची स्वतःची रिस्क आहे पण ती रिस्क बेअर करायची तर तो तोटा उचलण्याची शक्ती तुमच्याकडे आहे का त्याच्यासाठी हे बॅकअप आहे तो हा 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 ठोस बॅकअप पण आणि फ्लोरिंग तयार करतो सिमेंट कॉन्क्रीटचा बेस पाहिजे साध्या भाषेत तर त्यामुळे तुमच्याकडे एफ डी आहे एका लाखाची तर तुम्ही ज्या बँकेत ना एफडी काढली आहे त्या बँकेत ती एफ डी ठेवलीत तर त्या एफ वरती तुम्हाला नव्वद टक्के तुम्हाला कर्ज मिळतं एका लाखाच्या एफ डीवरती तुम्हाला नव्वद हजार रुपये कर्ज अर्धा तासाच्या आत मिळतं त्याचा वर्षाचा तुम्हाला दर एक टक्का पडतो एक टक्का याचा अर्थ असा जर तुमची एफ डी सहा टक्के रिटर्न देणारी असेल तर बँक तुमच्याकडे सात टक्के त्याच्यावरती नव्वद हजार दिलेत त्याच्यावरती इंटरेस्ट लोन इंटरेस्ट चार्ज करणार आहे म्हणजेच समजा तुम्ही सात टक्के देऊ नाही शकत तर तुमच्या एफडी मधला जो इंटरेस्ट रेट आहे अधिक एक टक्का म्हणजे एक लाख रुपये तुम्हाला एक हजार रुपये देऊन वर्षभर वापरायला मिळतात ही एफडी ची ताकद आहे दुसरा याच्यामधला अजून एक मंत्र एकच एफडी काढायची नाही लॅडर सिस्टीम म्हणतात तुम्ही एका लाखाचे चार भाग किंवा पाच भाग करायचे वीस हजाराच्या पाच किंवा पंचवीस हजाराच्या चार अशा एफड्या काढायच्या आणि त्या जानेवारी फेब्रुवारी मार्च अशा जर तीन महिन्यांमध्ये काढल्या तर येणारा व्याज सुद्धा एप्रिल मे जून अशा पद्धतीत ती साखळी तयार होईल म्हणजे दर महिन्याला तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येत राहणार सागाची झाडं जशी लावतात सागाच्या झाडांची शेती करेक्ट त्या पद्धतीत आहे तुम्हाला सतत ते पैसे येत राहतात आणि रोलिंग होत राहतात मात्र एक आहे त्या एका लाखातले पैसे कधी त्यातला आलेला व्याज वापरू नका ते रि करा तरच तुमची संपत्ती निर्माण होणार आणि हे रि इन्व्हेस्ट मला वाटतं मग आपण वेगवेगळे पर्याय जे दुसरे आता आपण म्हणतो आहोत म्युच्युअल फंड आहे शेअर मध्ये ट्रेडिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मध्ये आपण वापरू शकतो अशा पद्धतीने पैसा खेळता राहणं जे पूर्वी म्हणायचे मला वाटतं आता पुन्हा तशीच ही वेळ आहे वेगवेगळ्या पद्धतीने सर ह्यामध्ये रेग्युलर उत्पन्न गट काही जणांचा नसतो विशेष करून ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा ज्या आपल्या घर सांभाळणाऱ्या आपल्या सगळ्या सा मैत्रिणी आहेत त्या पण त्यांना सुद्धा जर अशा पद्धतीने पैसा गुंतवायचा असेल तर त्यांनी काय करावं ज्यांच्याकडे रेग्युलर उत्पन्न येत नाही रेग्युलर उत्पन्न असेल तर ज्या वेळेस त्यांच्याकडे उत्पन्न होतं तर त्याचा त्यांनी उपयोग केलेला पाहिजे म्हणजे अशा आता बऱ्याचशा स्कीम इन्शुरन्सच्या बंद झालेत पण त्या सुद्धा जे दुकानदार आहेत की जे आता प्रॉस्परिटी आता हुँ. जे खूप नफा मिळवलेला असेल आधी तर ती त्यांच्यासाठी वन टाइम अॅन्युटी प्लान असतो म्हणजे एकदाच पैसे गुंतवा तुम्हाला आयुष्यभर किंवा ते टाइम पिरियड देतात तोपर्यंत तुम्हाला त्यातनं व्याज स्वरूपात पेन्शन येते तो एक भाग तुम्हाला मिळतो सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे तर त्या पद्धतीत सुद्धा पैसे मिळतात आणि गरजेचं नाही आपण भारतामध्ये राहतो आपण एकत्र कुटुंब पद्धत राबवली जाते असं नाही न्यूक्लिअर फॅमिली असली तरी आपण एकमेकांशी जोडलेले आहोत की तर त्यामुळे समजा एक एका मुलीने आपल्या वडिलांसाठी एक लाख रुपयाची डी दिली तर ती जी एफडी आहे तर ती त्यातनं जे उत्पन्न येणार आहे त्या पद्धतीत होऊ शकतं किंवा इन्शुरन्स कव्हर याच्यावरती मी जास्ती भर देतो तुमचा पैसा सर्वात जास्ती आता मेडिक्लेम जे तुमचा औषधोपचार आहे त्याचे पैसा जातो पैसा जाण्याचे मुख्य धोके ओळखा करेक्ट ज्या वर्षी आता मागच्या वर्षी भरपूर पाऊस पडला ज्यांची संपत्ती आहे दोन माळी घर आहे एक माळी बंगला आहे तर जिकडे भरपूर पाऊस पडला आणि मागच्या वर्षी खूप लॉस झाले त्यांनी पहिला प्रॉपर्टी इन्शुरन्स घ्या कारण तुम्ही किती पैसे जमा होता त्यापेक्षा पैसे कुठे जाणार आहेत ते पहिलं रोका Hmm. तिकडे आपण म्हणतो नाही का पिंपाला जर होल पडलाय तर पहिलं सिमेंट लावून ते पिंपाचा होल भुजवून टाका तोपर्यंत पाणी साठलं जाणार नाही hmm. तर हे जे लूप होल आहेत हे पहिले तुम्हाला थांबावे लागतील तर इन्शुरन्स ऍज अ प्रोटेक्टिव्ह त्यामुळे मेडिक्लेम इन्शुरन्स असणं हेल्थ इन्शुरन्स असणं टर्म इन्शुरन्स असणं hmm. हा पूर्ण भाग वेगळा आहे पण हा फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे तर इकडे तुम्ही पहिलं सर्वात प्रथम लक्ष द्या ओके तर त्याशिवाय तुम्हाला पुढच्या गोष्टी करता येत नाहीत आता खरोखर ज्यांच्याकडे उत्पन्न नाही तर त्यांच्यासाठी टर्म प्लान आहेत किंवा हेल्थ इन्शुरन्स आहेत हे फ्लोटर आहेत त्याच्यामध्ये सर्व घरातल्या मेंबरना कव्हर केलं जातं तर त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला पैसा जो लागणार आहे तो वेगवेगळ्या स्वरूपात लागतोय तर त्याची स्वरूप पण वेगवेगळी आहेत तर तसे इन्स्ट्रुमेंट पण अवेलेबल आहेत आता एक स्लाइड पण आता इकडे आहे मी दिसेल तुम्हाला आता तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती की गुंतवणुकीच्या पैशाची बचत करणारी आधुनिक गुंतवणूक म्हणून दिले आहे बघा नॉन कन्व्हर्टेबल डेव्हेंचर हे दिलेले आहेत बॉन्ड आहेत सोव्हर्जिन गोल्ड बॉन्ड आहेत आता हे जो लास्ट ऑप्शन आहे जो सॉवरिन गोल्ड बॉन्ड हा आरबीआय इश्यू करतो हे बँकांमधन बॉन्ड मिळतात आजपर्यंत अशा पद्धतीत कुठे बोललं जात नाही पण ह्या गोष्टीची ज्याला माहिती असेल त्याला हे निश्चित माहिती आहे की सोन्याची गुंतवणूक ही कागदी स्वरूपात पण होते म्हणजे बॉन्ड आहेत एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट आहे ह्याच्यावरती तुम्हाला अडीच टक्के रिटर्न मिळतो समजा तुम्ही एक लाख रुपये त्या सोन्यामध्ये गुंतवलेत बॉन्ड स्वरूपात तर हे आरबीआय इश्यू करतं कारण त्यांना सुद्धा लिक्विडिटी हवी जशी माणसाला लिक्विडिटी लागते हातात खेळते पैसे लागतात तसे गव्हर्नमेंटला पण हातात खेळते पैसे लागतात तर गव्हर्नमेंट सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट हे बॉन्ड इश्यू करतात त्यांना वेगवेगळे राष्ट्रीय महामार्ग बांधणं किंवा वेगवेगळ्या त्यांच्या प्रोजेक्ट मध्ये पैसे लागतात तेव्हा ते, ते बॉन्ड एक निश्चित रक्कम ठरवून परतावा ठरवून बॉन्ड इश्यू करतात तसा गोल्ड बॉन्ड सुद्धा आहे हा आरबीआय करतं आरबीआय हे गव्हर्नमेंटचे सगळे हिसाब किताब सांभाळ करेक्ट तर त्यामुळे त्या ह्या ज्या सोवर सोवरीन गोल्ड बॉन्डमध्ये तुम्हाला तुम्ही पैसे हे सोन्यात गुंतवलेत तुम्ही पण सोन्यात गुंतवून तुम्हाला अडीच टक्के रिटर्न देत आणि ते किमान पाच वर्ष लॉक इन पिरियड आठ वर्ष लॉक इन पिरियड असतात पण याच्यामध्ये एक ऑप्शन आहे आपण त्याच्याकडे वळूया पण एक फोन घेतो आपण पद्मजा बिवलकर डोंबिव लिहून आपल्याशी बोलतायत नमस्कार बोला हा नमस्कार हॅलो बोला प्रश्न विचारा हॅलो हा हा तुमचा आवाज येतो हॅलो माझा जरा प्रश्न वेगळा आहे पद्मजा बिवलकर बोलते जी। की बराचसा पैसा नोकरदारांचा गुंतवणूक करता येईल असा शासनाच्या चा चा चांगल्या कामे येईल असा पडू नये त्यांना गुंतवणूक करायची नाही म्हणून नाही त्यांना बेसिकच माहिती नाहीये आणि ते काम ह्या अशा तऱ्हेच्या कार्यक्रमाद्वारे केलं तर बरं होईल मी दोनच उदाहरणं देते की वय जसं वाढत जातं वजन वाढत जातं तसा त्यांचा तो पैसा केवळ नोकरीतला आहे म्हणून वाढत जातो गुंतवणूक कुठेही केलेली नसते कारण दोन मध्यंतरी पेपरला आलो तर रॅपो रेट वाढवला बँकेने पण त्याचा फायदा कर्जदारांना दिला गुंतवणूकदारांना दिलाच नाही दुसरी गोष्ट म्हणजे सॅलरीतनं टॅक्स कापून सेविंग केलेल्या पैशावर पुन्हा ते जर त्यांनी फिक्स डिपॉझिटने ठेवले तर त्याच्यावर दहा हजाराच्या वर गेलं तर व्याज सरकार घेतं पण एखाद्या माणसाने सोन्यात किंवा फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली तर प्राईज ऍप्रिशिएशन तेवढंच होतं पण त्याला टॅक्स मात्र भरावा लागत नाही जनधन खात्यात सहा महिने काही व्यवहार झाला नाही त्यांना मात्र नॉन ऑपरेटिव्ह चार्जेस भरावे लागले नाहीत आणि सामान्य माणसाचं एखादा आई वडिलांचं खातं सुद्धा लक्षात न आल्यामुळे ऑपरेटिव्ह झालं नाही तर त्याच्यावर मात्र लगेच तीनशे चारशे रुपये नॉन ऑपरेटिव्ह अकाउंट म्हणून टॅक्स हे करतो त्यामुळे माणसाचे गुंतवणूकदार निराश होतील अशा अशाच <laughs> या सगळ्या गोष्टी आहेत तर या संबंधी तुम्ही जरा मार्गदर्शन करा नाही तो चांगला पैसा असा कुठल्या चांगल्या विकासाच्या कामाला वापरल्या जाईल असा नोकरदारांचा पडून असतो ओके तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सर देतील पण एका ब्रेक नंतर बघत राहा हॅलो सह्याद्री ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण आलो आहोत आपल्याला पद्मजा बिवलकर यांनी जो प्रश्न विचारला होता बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलं की ज्या वयात गुंतवणूक केली पाहिजे त्याच्यात करत नाहीत आणि मग ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जात नाहीत आणि नको त्या ठिकाणी पैसा जातो अशा सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या तुम्ही काय सांगाल त्यावर गव्हर्नमेंट पॉलिसी बाबतीत आपण काय बोलू शकत नाहीत गव्हर्नमेंट जसे पॉलिसी ठरवत आहेत आता ऑडिटर जनरल आहेत आणि बाकीचे जे आयचे जे मोठमोठे अधिकारी आहेत हे सगळे बसून जेव्हा आपलं बजेट सादरीकरण होतं त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी ठरल्या जातात त्यामुळे हा आपला एक जी सूचना आहे अशा सगळ्याच बाजूने जर सूचना आल्या तर त्याचा विचार होऊ शकतो पण जे आता जे अवेलेबल जे पॅटर्न आहे त्या पॅटर्न मधन आपल्यालाच आपला मार्ग काढण्यासाठी आपण योग्य सल्लागार निवडण्याची फार गरज आहे सर शेअर मार्केटमध्ये पैसा जर गुंतवायचा असेल तर कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कारण अगदी काही मिनिट आपल्याकडे आता हो। शिल्लक आहेत तर ते सगळं आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत जरा छान सांगूयात शेअर बाजारात गुंतवणूक करताना पहिले मार्केटिंग जे होते आता तुम्ही जे पैसे डीमेट अकाउंट ओपन करायला जे तुम्हाला सांगतात हे डीमेट अकाउंट ओपन करताना तुम्ही ज्या ब्रोकर कडे ओपन करता ते सगळे सब ब्रोकर आहेत आणि जे ब्रोकर असतात त्या कंपन्या आहेत तर कम आता वेगवेगळ्या कंपन्या आहेत असं नाव घेणं गरजेचं नाही पण तुम्ही ज्या क जिकडनं तुम्ही अकाउंट ओपन करणार आहात तिकडे ब्रोकरेज चार्ज किती आहे हा सर्वात महत्वाचा प्रश्न सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ब्रोकरेज चार्ज किती घेत आहेत काही जण ब्रोकरेज चार्जला आम्ही सर्वात कमी ब्रोकरेज चार्ज घेतो अशी मार्केटिंग करतात पण त्याच्यावरती फिक्स तुम्हाला चार्जेस द्यावे लागतात सेबीचा टर्न ओव्हर चार्ज टर्न ओव्हर तुमचं ट्रान्झॅक्शन टर्न ओव्हर टॅक्स सीजीएसटी आणि तुम्हाला स्टॅम्प ड्युटी थोडक्यात एक हजर जर दहा हजाराचे जर तुम्ही शेअर जर घेतलेत तर तुम्हाला अंदाजे ऐंशी रुपये हे सगळ्या टॅक्समध्ये जातात okay. ओके स्क्रीनवर दाखवू कशा हो सगळ्या प्रेक्षकांसाठी काय काय, काय करायचं तर तुम्हाला सर्वात प्रथम आता योग्य स... गुंतवणूक सल्लागार निवडणं आता दहा हजारासाठी सल्लागार मिळेलच असं नाही तर ते मी मागेच सांगितल्याप्रमाणे टॉप थर्टी कंपनी आहेत त्यातले एक योग्य कंपनी बघायची त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता एकाच वेळी सर्व पैसा एकाच योजनेमध्ये कधीही गुंतवायचा नाही तिसरी महत्वाची गोष्ट सर्व पैसे एकाच कंपनीच्या शेअर्स मध्ये सुद्धा लावायचे नाहीत चौथा महत्वाचा मुद्दा येतो दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणं शेअर मार्केटमध्ये येणारे मॅक्झिमम लोक हे ट्रेडिंग करण्यासाठी येतात आणि जेव्हा त्यांचा पैसा त्याच्यात फसतो तेव्हा त्यांच्याकडे एकच ऑप्शन राहतो तो म्हणजे दीर्घ काळासाठी मुदत केली त्यासाठीच गुंतवणं असा एक मुद्दा राहतो अदरवाईज त्यांना लॉस बुक तरी करावा लागतो जर त्यांना लिक्विडिटी हवी असेल तर आणि जे रोजच्या रोज हो, जे शेअरचे भाव कमी जास्त होतात ह्याच्याकडे अजिबात बघायचं नाही मार्केट जोरदार पडताय ना टीव्ही बंद करून टाकायचा सा, बघायचा नाही <laughs> जो शेअर चांगल्या वेळेस जेव्हा चांगला होता तो वाईट परिस्थितीत सुद्धा चांगलंच काम करणार आहे जसं एक्झाम्पल द्यायचं झाल्यास हुशार मुलगा आहे पेपर कठीण आला तर तो ऐवजी ऐंशी गेल मार्क आणि सोपा आला अबाव नाईन्टी मार्क येईल पण तो हुशारच आहे तोच पहिला येणार आहे तसं जो कंपनी जी चांगली आहे ती मार्केट पडण्यामुळे तिकडचं प्रोडक्शन कमी होणार नाही तिकडचे एम्प्लॉईज जे काम करतायत अशाच पद्धतीने काम करणार आहेत सेलिंग वाढणारच आहे आज कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर विचार केला तर तिकडे खरेदी विक्री असते त्यामुळे ट्रान्झॅक्शन हे होतच राहतात येणारा जो पैसा आहे तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपण खर्च करतोय त्यामुळे आपल्याला पैसा वाढवायचा आहे हेच आपल्याला सांगताय सर लक्षे। सर शेवटचं एक मिनिट आहे जाता जाता अगदी थोडक्यात आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगा शेवटचं एक मिनिट डायरेक्ट शेअर रिटेल इन्व्हेस्टरनी डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट गुंतवणूक करण्याचं जरा टाळावं ज्यांच्याकडे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांनी डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये येऊ नये हा सर्वात महत्वाचा मुद्दा जर यायचाच असेल तर तुम्हाला जे मग सांगितल्याप्रमाणे तीन ते पाच भाग करा आणि त्या पद्धतीत तुम्ही शेअरमध्ये इन्व्हेस्ट करा म्युच्युअल मध्ये जर येणार असाल तर म्युच्युअल फंड कुठला घेतात आताच्या काळामध्ये इंडेक्स म्युच्युअल फंड हा सर्वात फायदेशीर आहे जेवढा मार्केट वाढेल तेवढा इंडेक्स पण वाढतो आणि मार्केट जेवढं पडतं तेवढा फंड कमी होतो तर आता मार्केट खूप पडलंय तुम्हाला जर प्रॉफिट लगेच बघायचं आहे तर इंडेक्स फंड आहे खरं तर ह्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे आपण ह्याच्यावर सतत बोलत राहणारच आहोत नंतरच्या काही कार्यक्रमात पण सर आज इकडे आलात आणि छान माहिती दिली तुमचे मनापासून आभार मानते आणि आपल्या या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा त्यासाठी वेगवेगळी माध्यमं आहेत फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता आम्हाला ईमेल पाठवू शकता युट्यूबवर हा कार्यक्रम नंतर तुम्ही बघणार आहात तिथल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कमेंट्स नोंदवा आणि ऍट डीडी सह्याद्री आपलं ट्विटर हँडल आहे आज रात्री अकरा वाजता हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा नक्की बघणार आहातच आता मात्र आपण इथेच थांबतो आहोत पुन्हा भेट होईलच नव्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार